ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज। मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक स्वरूप सावंत यांच्या मी फेमस ब्रँड आउटलेटचे 15 ऑक्टोबर 2023 रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रँड ओपनिंग संपन्न झाले। या मिस्टर फेमस ब्रँडच्या पहिल्या आउटलेटचे उद्घाटन प्रमुख पाहुणे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले। या प्रसंगी ज्येष्ठ पुण्यातील उद्योजक कौशिक मेहता, पाटलांचा बैलगाडा फेम अभिनेते प्रकाश धिंडले, चित्रपट निर्माते व दिग्दर्शक मिस्टर फेमस ब्रँडचे संचालक स्वरूप सावंत, चित्रपट निर्माते सागर जैन, निर्माते वृषभ कोठारी, मेकअप आर्टिस्ट सुमया पठाण, मॉडेल राज चामरे, सामाजिक कार्यकर्ता चेतना बिडवे, अभिनेते आनंद सरोदे, डॉक्टर प्रशांत शेरेकर, बालकलाकार अनन्या टेकवडे, बाळासाहेब सावंत, वैशाली सावंत आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले म्हणाले की कला क्षेत्र हे मुळातच अनिश्चित असते, त्यामुळे अशा क्षेत्रातील व्यक्तींनी व्यवसाय सुरू केले तर त्यामुळे त्यांची आर्थिक भरभराट होते। या मिस्टर फेमस ब्रँडमध्ये पुरुषांसाठी विविध प्रकारचे कॅज्युअल शर्ट्स व पॅन्ट्स उपलब्ध असणार आहेत। मिस्टर फेमस ब्रँडचे संचालक स्वरूप सावंत यांनी पुण्यामध्ये दर्जेदार ब्रँड आणलं असून लवकरच महाराष्ट्रामध्ये विविध आउटलेट सुरू करणार आहेत। मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी आतापर्यंत पॉस्को 307, बॅलन्स, भानावर जिंदगी, रंभ हे मराठी चित्रपट दिग्दर्शित केले असून त्यांनी आता कपड्यांच्या व्यवसायात पदार्पण केले आहे। तसेच विजयादशमीपर्यंत पुरुष ग्राहकांसाठी मिस्टर फेमस ब्रँडच्या खरेदीवर विशेष डिस्काउंट दिला जाणार आहे। तरी एकदा पुरुष ग्राहकांनी आपल्या शर्ट व पॅन्ट खरेदीसाठी नक्कीच पुण्यातील नरे येथील नवले हॉस्पिटल शेजारच्या आउटलेटला नक्की भेट द्या। नमस्कार, मी मेघराज राजे भोसले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ। मित्रो, आज अतिशय आनंदाचा दिवस आहे। आज नवरात्रीची सुरुवात होतीये आणि या शुभ दिवशी आमच्याच इंडस्ट्रीतील एक नामवंत दिग्दर्शक स्वरूपजी सावंत आमचे एका बिझनेसमध्ये पार्टनर पण आहेत आणि अतिशय मेहनती आणि ओतकूर असा हा मुलगा, त्याच्या एका नवीन दालनाचं ओपनिंग आज या शुभ दिवशी होत आहे। मिस्टर फेमस हा एक कपड्यांचा ब्रँड स्वतः त्यांनी तयार केलेला आहे आणि निश्चितच एका गजबजलेल्या ठिकाणी जिथं कपडा मार्केट प्रसिद्ध आहे अशा नरेतील या भागामध्ये त्याच्या या दालनाचं आज उद्घाटन झालं। मी त्यांना शुभेच्छा देतो की निश्चितच त्यांच्या हातून या इंडस्ट्रीमध्ये ज्याप्रमाणे फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे काम करतायत तसं टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा त्यांच्या हातून चांगलं काम व्हावं आणि त्यांची प्रगती व्हावी ही साई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। दिग्दर्शक चित्रपट क्षेत्रातील आहेत, प्रोड्युसर आहेत, कसं वाटतं या क्षेत्रामध्ये म्हणजे व्यवसायामध्ये पण? नाही, निश्चितच माझा पहिल्यापासून प्रयत्न असतो की कलावंतांनी फक्त कलेवर न अवलंबून राहता इतर व्यवसायात सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत। त्याच माध्यमातून स्वरूप हा एक दिग्दर्शक तर आहे, चांगला निर्माता आहे, अनेक प्रोडक्शन त्यांनी केलेले आहेत, फिल्म्स केलेले आहेत, अनेक वेबसिरीज केलेले आहेत, त्याबरोबर आत्ता मी म्युझिक चॅनलच्या माध्यमातून नवीन नवीन गाणी तयार करतो आहे। लवकरच अनेक डिस्ट्रीब्युशनपासून वेगवेगळ्या क्षेत्रात आमची कंपनी जाणारच आहेत। त्याचबरोबर कलाक्षेत्र सोडूनसुद्धा इतर व्यवसाय केला पाहिजे हे आमचे मार्गदर्शक कौशिकभाई मेहता हे नेहमी सांगतात की ज्यांचे 17-18 व्यवसाय आहेत वेगवेगळे आणि या वयातसुद्धा ते करत असतात, त्याउलट आम्हालासुद्धा काही वाटतं की ते या वयात एवढे ॲक्टिव्ह आहेत आपण कमी का, म्हणून स्वरूपचे तर आत्ता सुरुवात आहे आणि या सुरुवातीलाच त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात प्रयत्न केला आणि प्रामाणिक जर कष्ट घेतले, त्याची मेहनत घेतली, व्यवसायाची माहिती घेतली आणि आपण नेहमीच असते की आपण येणाऱ्या ग्राहक तो इंडस्ट्रीतला असेल, आपला प्रेक्षक वर्ग असेल किंवा तुमचा कपडा घेणारा ग्राहकसुद्धा, त्याला चांगल्या क्वालिटीचं मटेरियल देणं आणि त्याची फसवणूक होणार नाही याची काळजी घेतली तर कुठलाही व्यवसाय हा सक्सेसफुल होतो। त्यामुळे या व्यवसायातसुद्धा स्वरूप फिल्म इंडस्ट्रीप्रमाणे यातसुद्धा सक्सेसफुल होईल याबद्दल काही शंका नाही। मी कौशिक मेहता, माझं टाईल सॅनिटीचा शोरूम आहे आणि आता नवीन जसं माझ्याकडं स्वरूपचे पप्पा त्यांना माझ्याकडे घेऊन आले आणि त्यांनी नवीन नवीन कल्पना दिली ते माझ्यासाठी माझ्याकडं ॲडव्हर्टाईज म्हणून आलं होतं की ॲडव्हर्टाईजचा बिझनेस आहे माझा तर तुम्ही तुमच्या सगळ्या बिझनेसची ॲडव्हर्टाईज करा, पण त्यांनी मला ही कल्पना दिली की सॉन्ग कसे बनवायचे काय करायचे, तर आम्ही तिघांनी मिळून मी भैया आणि स्वरूप यांनी सोल बीट म्युझिक हे आम्ही चॅनल चालू केलं आहे। त्यात स्वरूपची मेहनत भरपूर आहे आणि चांगलं काम करतो आहे
आणि त्याच्यात आम्हाला यश पण मिळालेलं आहे. आता त्यांनी नवीन फील्डमध्ये चालू केलं आहे मिस्टर फेमस. ते नाव जसं त्यांनी ठेवलं आहे मिस्टर फेमस, ते 100% फेमस होणारच होणार आणि ते क्वालिटी पण देणार तो मला खात्री आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी याच्यात पुढं जावं आणि आमचा सगळ्यांचा त्यांना पाठिंबा आहे. कुठेही काही गरज पडली तर मी त्यांच्या समोर आहे आणि कधीही त्यांनी रात्री अपरात्री कधीही त्यांनी कॉन्टॅक्ट करावा, आय विल बी देअर. आणि बेस्ट ऑफ लक टू स्वरूप. मी स्वरूपचे वडील बाळासाहेब गोविंद सावंत. आता मला तर या धंद्यातली काही माहिती नव्हती, परंतु त्यांनी कौशिकबाई मेघराजबाई त्यांना बोलली आणि हा व्यवसाय चालू करायचा त्यांनी ठरवलं की वो करायचं आहे. तर ते मला त्यातली काहीही माहिती नसताना त्याला त्याचा ब्रँड करायचा आहे. मग मी त्याला विचारावं आपल्याला याच्या ब्रँडचे आपलं काही कन्सेप्ट काय आहे. तर त्यांनी मला सांगितलं आपल्याला आपला फेमस मिस्टर फेमस नावाचा ब्रँड आपल्याला सगळ्या ठिकाणी आपला गेला पाहिजे. तर त्यांनी आत्ता नगरमध्ये औरंगाबादमध्ये सगळ्या ठिकाणी त्याच्या फ्रँचायझी द्यायच्या आणि याच्यातनं आपल्याला नवीन नवीन जे यंग जनरेशन आहे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. आपले काही इंडस्ट्रीमध्ये पण मुलं आहेत, त्या इंडस्ट्रीच्या मुलांना की जेणेकरून काही उत्पन्न एक्स्ट्रा उत्पन्न झिरो इन्व्हेस्टमेंटवरती त्यांना काही करता आलं तर करायचं. त्याच्यासाठी त्यांनी एक असं मॉडेल बनवलं की बा आपण हे जे मॉडेल बनवलं आहे ह्या मॉडेलसाठी त्यांना फ्रँचायझी द्यायची, मटेरियल द्यायचं आणि त्यांच्याबरोबर ॲज अ जॉईंट पार्टनर बनून राहायचं. आणि त्याच्यातनं त्याचा काय रेशो असेल ते त्यांच्या पद्धतीने एकमेकांना समजून घेतील. ते अशा पद्धतीने ते मॉडेल आहे. तर आता 2-4 फ्रँचायझीशी बोलणी होऊन त्यांचं आता काम चालू आहे, फ्रँचायझी दिलेले त्यांनी. तर असेच उत्तर प्रगती होव. प्रकाश धिंडले, सध्या मार्केटमध्ये गाणे की पाटलांचा बैलगाडा त्यांनी घाटात केला राडा गाण्याचा अभिनेता दिग्दर्शक. आमचे परममित्र स्वरूपजी सावंत यांनी खरं तर एक मोठा आदर्श आमच्या सगळ्यांसमोरच आणून ठेवला आहे. खरं तर भैया फिल्म इंडस्ट्रीमध्ये किती गाणे हिट झाले, किती सिनेमे हिट झाले, तरी कलाकारांना पोरगीच देत नाहीत लग्नासाठी. तेव्हा त्याला कलाकार आहे की त्याला मुलगी मिळत नाही, त्याने बिझनेस आणि व्यवसाय केला पाहिजे. त्याला विचारतात कलाकार हा इंडस्ट्रीमध्ये छोट्या कालावधीसाठी आहे, मग ह्याचा व्यावसायिक बाबा काय. तर स्वरूप पाहिल्यानंतर मला भारी वाटलं की त्याने चांगल्या क्षेत्रामध्ये उडी घेतली. आज त्याचा फेमस नावाचा जो ब्रँड आहे हा संपूर्ण महाराष्ट्रभर गेलाय. आत्ताच पप्पांनी सांगितलं की 2-3 ब्रँड झाल्यात, भविष्यात स्वरूपच्या आमच्या हजारो ब्रँच हो. आणि जसं की इतर ब्रँच कपड्याचे आहेत तशा ह्यासुद्धा ब्रँच संपूर्ण महाराष्ट्रभर जातील आणि त्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करू. आणि आमच्या या मित्राला आमच्याकडून युगो भरून शुभेच्छा, धन्यवाद. मी सागर जैन, माझा चित्रपट निर्मितीचा व्यवसाय आहे आणि स्वरूप सरांसोबत पण ह्याच व्यवसायामुळे आमची ओळख झाली, या सर्व गोष्टी झाल्यात. पण नंतर वेळोवेळी असं माहिती पडलं की हे कोणत्या कोणत्या क्षेत्रात आहेत. आता कपड्यांचं पण त्यांचं चालू झालेलं आहे आणि खूप चांगला एक उपक्रम त्यांनी केलेला आहे हा. आणि 100% याला चांगला प्रतिसाद मिळेल. आणि माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नांदेडमध्ये जे या क्षेत्रामध्ये आहेत फिल्म इंडस्ट्रीमध्ये, तर मी 100% प्रयत्न करेल की कोणाला तरी फ्रँचायसी चालू करून देण्याचा तिथे. आणि स्वरूप सराला खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. नमस्कार, मी स्वरूप सावंत. आत्ता पण मी थोडक्यातच बोलतो. सर्वप्रथम माननीय मेघराज राजे भोसले सर, आमचे माननीय कौशिक सर इथं माझ्या कार्यक्रमाला आल्याबद्दल यांचं धन्यवाद. बाकी सगळेजण इथं आल्याबद्दल, सागर सर झाले, सुमया पतन झाले, आमचे प्रकाशदादा ढिंडले झाले, हे सर्वजण इथं आल्याबद्दल, आमचे काका, आमची सगळी फॅमिली आल्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद. आता ब्रँडबद्दल सांगायचं झालं तर हा मिस्टर फेमस ब्रँड आहे. तर ही कल्पनाच अशी आहे की आत्ता जसे भैया बोलले की कलाक्षेत्रात आमच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये मी ॲज अ दिग्दर्शक काम करतो, तर मी भरपूर असे कलाकार बघतो की ज्यांना पॅरलल इन्कम नाही आहे. कलाक्षेत्रात असं सांगता येत नाही की आज काम भेटेल, उद्या काम भेटेल, परवा काम भेटेल. ते कंटिन्युअस हे पैसे भेटतील, काम भेटेल हे नाही आहे, पॅरलल इन्कम नाही आहे. त्यासाठी मी हा ब्रँड लॉन्च केला आहे. म्हणजे कलाक्षेत्रात आलं कुठलं पण ज्यांनी कंटिन्युअस पॅरलल इन्कम, ज्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट नाही आहे, अशा लोकांनी ह्या फ्रँचायझी प्लॅनमध्ये येऊ शकता. आपला फ्रँचायझी प्लॅन हा आहे की तुम्ही दुकान टाकायचं, दुकानाचं भाडं वगैरे ते सगळं तुमच्याकडे, आम्ही तुम्हाला माल पुरवणार. माल विकला की तुमचे पर्स तुम्ही द्याल, आम्ही तुमचे पार्टनर होणार. म्हणजे जसा माल विकेल तसे आमचे तुमचे पार्टनरशिपमध्ये इन होणार. तुम्हाला माल परचेस करायची गरज नाही, काय नाही, डायरेक्ट तुमच्या दुकानात आम्ही माल टाकणार, विकल्यानंतर पैसे. म्हणजे एक झिरो इन्व्हेस्टमेंट बिझनेस फ्रँचायझी मॉडेल करायचं आहे. भरपूर लोक हे करू शकतील, त्यांना काहीच इन्व्हेस्टमेंट नाही, त्यांच्या दुकानात माल पोचणार, त्यांनी विकायचं आहे फक्त, आणि त्यांचं इन्कम हे करायचं आहे. तर असा हा फ्रँचायझी प्लॅन आहे.
आणि जास्त मी बोलत नाही कारण की खूप लोक येत आहेत. आपला मेन्स फक्त आत्ता मेन्स वेअर आहे. मेन्स वेअरमध्ये शर्ट्स, कॅज्युअल शर्ट्स, कॅज्युअल पॅन्ट्स आहे. आणि थोड्याच दिवसात आपला मिस फेमस नावाचा पण ब्रँड येतो आहे. तो एक पुढच्या महिन्यात त्याचं पण लॉन्चिंग होईल. ह्याच एरियात पहिली फ्रँचायझी असेल. आणि ह्या ह्याच्या ऑलरेडी दोन फ्रँचायझी गेल्यात औरंगाबादमध्ये. औरंगाबादमध्ये दोन दुकानाची कामं पण चालू झालेली आहेत. असाच ह्या फ्रँचायझीचा झिरो इन्व्हेस्टमेंट प्लॅनचा सर्वांनी लाभ घ्यावा. धन्यवाद. नमस्कार, मी सौ चेतना भिडवे. आज या शुभप्रसंगी आपले लाडके स्वरूप यांना आजच्या जो काही मिस्टर फेमस या ब्रँडचं आज नवरात्रीच्या शुभप्रसंगी छानसं उद्घाटन झालं आहे. आणि त्याच्या मागचे हेतू सगळे ऐकल्यानंतर खूपच छान वाटलं. एक मराठी उद्योजक असेल किंवा कलाकार असेल आणि पुढच्या काही उद्योजकांना सुद्धा एक खूप मोठा तो एक प्रेरणा देणारं त्यांचं काम आहे. आणि स्वतःही उद्योजक ते होणारच आहेत आणि त्यांना खरंच या नवीन फ्रँचायझीसाठी पुढच्या लोकांनी खूप भरभरून प्रतिसाद द्या आणि या नवीन व्यवसायासाठी मनापासून शुभेच्छा. आणि मला इथे बोलवल्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार, मी पूजा सावंत. स्वरूप हा माझा पुतण्या आहे आणि आज नवरात्रीच्या शुभमुहूर्तावरती या दुकानाचं उद्घाटन झालं आहे आणि खूप आनंद होतो आहे की आमच्या घरातला एक मुलगा बिझनेसमध्ये येतो आहे, उद्योग क्षेत्रात येतो आहे. ह्यापेक्षा मोठी आनंदाची काही गोष्ट नाही आहे. आणि पुतण्या म्हणजे मुलगाच असतो जवळजवळ आपल्यासाठी एक, आणि एका आईसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे की तिचा मुलगा पुढे जातो आहे. सो माझ्याकडनं तुला खूप खूप शुभेच्छा आणि भविष्यात असाच खूप खूप पुढे जावं आणि आबाळाला तू हात घालावेस ही माझी इच्छा आहे. आणि खूप खूप बेस्ट ऑफ लक. थँक्यू.